भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 18 मधील असंख्य महिलांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय. या सर्वांचे आमदार प्रशांत ठाकूर व अन्य मान्यवरांनी स्वागत केलंय. भाजपच्या पनवेलमधील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमास भाजप शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, प्रसाद म्हात्रे, महिला मोर्चा शहर मंडळ उपाध्यक्ष सुहासिनी केकाणे, खजिनदार आदिती मराठे, सोशल मीडिया व शहर सेल संयोजक प्रसाद हनुमंते, संजीवनी खिल्लारे, स्वाती पवार तसेच प्रभाग क्रमांक 18 मधील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभाग क्रमांक 18 मधील स्नेहा सूर्यकांत पंडित, जयश्री किशोर म्हात्रे, सपना निलेश पाटील, श्वेता जितेकर, सुभद्रा पाटील, गीता रावल, अमृता सावळेकर, स्नेहल शिरढोणकर, एकता रावल, प्राची मानकामे, कश्मीरा शिरढोणकर, सविता सनी बागडी, चेतना रुपेश तुपे, सीमा अजय रावल, नीरू जयंतभाई रावल, सुलोचना चंद्रकांत म्हात्रे, उषा राजेश सुर्वे, आशा उत्तम दळवी, राधाबाई किसन सुर्वे, आरती रावल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या सर्वांचं उपस्थित मान्यवरांच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय. सगळ्यात आधी आपल्या सगळ्याच भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला सगळ्यांना आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा वाटलाय. तुमचा आज या ठिकाणी जो विश्वास भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही दाखवत आहे तो सार्थक करून दाखवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी मिळून प्रयत्न करत राहू हे सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना मनापासून सांगतो. या ठिकाणी तुमचं स्वागत करत असताना एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने चालली आहे, या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने काम करतात त्याचा या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला अभिमान, कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचे आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आज अभिमान वाटतो की ज्या वेळेला आम्ही सगळे राजकारणात आहोत ते राजकारणात असताना आज या देशाचं पंतप्रधान पद अशा व्यक्तीच्या हातात आहे जो समर्पित वृत्तीनं या देशाला जगाच्या सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी कटिबद्ध होऊन काम करतो, अहोरात्र कष्ट घेऊन काम करतो. विचार करूया आपण 2014 सालीच्या आधीच्या राजकारणाची परिस्थिती कि ज्या वेळेला या देशाची प्रतिमा ही खाली खाली चाललेली होती जागतिक पातळीवरती, भारताच्या बाबतीमध्ये कुत्सितपणानं बोललं जात होत. आज 2014 सालापासून आतापर्यंत ज्या पद्धतीनं या देशाच्या सरकारनं काम केलं ते काम पाहता तुमची आमची प्रत्येकाची मान अभिमानानं गर्वानं वरती जाईल अशाच पद्धतीची स्थिती आहे. असं काम केंद्र सरकारनं केलं, असं काम 2014 ते 2019 या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाच्या राज्य सरकारनं केलं. मग हे इतकं चांगलं काम या ठिकाणी जर घडतंय तर निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कडे लोकांचा येण्याचा ओढा वाढतो कारण तो विश्वास आज भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही दाखवताय आणि म्हणून हा विश्वास सार्थक करून दाखवणं ही जशी या ठिकाणी प्रसाद म्हात्रे यांची जबाबदारी आहे तशीच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची देखील आहे. आणि निश्चितपणे या पनवेल महापालिकेच्या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी त्यासाठी प्रयत्न करते आणि आज तुमचं सगळ्यांचं स्वागत करत असताना विशेषत्वानं महिला भगिनींनी प्रवेश केला. महिला भगिनींना 2014 सालापासून या देशामध्ये झालेलं परिवर्तन तर निश्चितपणानं दिसत असणार. मग ते चुलीवरती स्वयंपाक करणाऱ्या आमच्या ग्रामीण भागातल्या आदिवासी खेड्यापाड्यातल्या महिलांची उज्ज्वला गॅस सिलेंडरच्या माध्यमातून सिलेंडर देऊन केलेली सुटका असते. प्रत्येक महिलेला आदिवासी खेड्यापाड्यामध्ये ज्या यातना भोगाव्या लागत होत्या खुल्यावरती उघड्यावरती शौचालय जाण्याच्यासाठी त्याला त्या प्रत्येक महिलेला इज्जत घर ते स्वच्छता घर तिला देण्याच्यासाठी उघडलेली मोहीम आणि त्या माध्यमातून आमूलाग्र असं परिवर्तन देशात झालं, स्त्रीच्या आरोग्यात झालं आणि मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं असं पाऊल. आपण पाहतोय 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होती तरी 75 वर्ष पूर्ण होताना प्रत्येक बेघराला घर मिळालं पाहिजे पक्क्या स्वरूपाचं याच्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना ही आपण सगळेजण पाहतो. प्रत्येक आमच्या बहिणीचं भगिनीचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून तिला म्हणजे एखादी स्त्री बाळंतर असताना तिला मातृत्व वंदन योजनेच्या माध्यमातून पोषण आहार मिळाला पाहिजे यासाठी 6000 रुपये देणं असेल, तिला योग्य वेळेला तिला ज्या लसी मिळाल्या पाहिजेत त्या लसी देण्याच्यासाठी इंद्रधनु टीकाकरण योजना असेल,
अशा एक ना एक अनेक योजनांची नावं ही आपल्याला सगळ्यांना घेता येईल. आणि आता सगळ्यात महत्वाचं ते सध्या सुरू असलेलं जल जीवन मिशन, की ज्या माध्यमातून 2024 सालापर्यंत या देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक आदिवासी वाड्यातल्या घराघरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचलं पाहिजे याच्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेला पुढाकार. या सगळ्यामुळे निश्चितपणे मला सांगायचं आहे की महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्या अभिमानानं सांगू शकतात होय नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सर्वसमावेशक आहे. आणि आजवर जो कारभार सातत्याने या देशामध्ये ज्यांना ज्यांना सत्ता मिळाली, अटलजींचा अपवाद आपण सोडू, त्यांनी जी आश्वासनं दिली ती कधीच पूर्ण केली नाही. याउलट मोदीजींनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त द्यायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आणि म्हणून आज तुमचं स्वागत करत असताना आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे. आणि मग केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काय देणं असू दे, महापालिकेच्या माध्यमातून काही देणं असू दे, हे करण्यासाठी नितीन भाई आपण सातत्यानं याच्या पुढच्या कालावधीमध्ये काम करत राहू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.